नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धनावर आपलं स्वागत करतो. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तसं बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे मी तयार केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला अगदी मोफत मिळेल. मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती पाहणार आहे, ते फ्लिपबुक तयार करणे. त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करावे लागेल. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये फ्लिपबुक HTML5.com हे टाकावे लागेल. त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला हा पर्याय निवडावा लागेल, त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मेक अ फ्लिपबुक इथे येईल, हिरव्या डब्यामध्ये बघा, त्यावर क्लिक करायचं. आणि आता इथे बघा, इथे अपलोड PDF आला आहे, म्हणजे मी ह्या फ्लिपबुकवर यापूर्वी लॉग इन झालेलो आहे, त्यामुळे लॉग इनचं इथे ऑप्शन आलेलं नाही. पण इथे लॉग इनचं ऑप्शन याच्या पहिले येईल, तुम्हाला तिथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, पुन्हा ईमेल आय डी रिपीट करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक व्हेरीफाय कोड येईल, तो व्हेरीफाय कोड तुम्हाला तिथे बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे. आणि ही सर्व प्रक्रिया क्लिक झाल्यानं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अपलोड PDFचं ऑप्शन येईल, त्यावर अपलोड PDFवर क्लिक करायचं. अपलोड PDFवर क्लिक केल्यानंतर खाली बघा, कॅमेरा, कॅमकॉर्डर, साऊंड रिकॉर्डर, डॉक्युमेंट्स अशा प्रकारे पर्याय आले. आता तुमची इथे PDF किंवा इतर काही जिथे सेव्ह असेल त्यावर क्लिक करायचं. माझं डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह आहे, त्यामुळे मी डॉक्युमेंट्सवर क्लिक केलं. आणि आता माझी PDF इथे WPS ऑफिसमध्ये सर्वात खालतं आहे, तिथे आहे, त्यामुळे मी WPS ऑफिसवर क्लिक केलं. आता इथे WPS ऑफिसवर क्लिक केल्यानंतर रीड व्हायला थोडंसा हे PDF फाईल रीड व्हायला वेळ लागेल. आता इथे WPS ऑफिस ओपन झाले आहे. त्यानंतर मी इथे पहा, इथे आता एखादी PDF घेणार आहे. आता मी ही PDF घेतली, बघा ही PDF घेतली. आणि इथे बघा, माझी PDF इथे आता लोडिंग होत आहे, 98% लोडिंग झाली. अशा प्रकारे तुमची PDF 100% लोडिंग होईल. थोडंसा इथे लोडिंग व्हायला वेळ लागेल, बघा इथे PDF 100% लोड होत आहे. आता इथे लोडिंग व्हायला वेळ लागेल, तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी लागेल. इथे तुम्ही बॅक जाऊ शकत नाही, बॅक गेल्यानंतर तुमचं जे लोडिंगचं पेज आहे ते इथे नष्ट होईल आणि तुमची PDF फ्लिपबुकमध्ये कन्वर्ट होणार नाही. बघा आता इथे 100% लोडिंग झालं आहे, आता इथे कन्वर्टिंग सुरू आहे, म्हणजे तुमचं PDF आहे ते फ्लिपबुकमध्ये इथे कन्वर्ट. बघा आता इथे कन्वर्ट झाला आहे, बघा अशा प्रकारे तुमचं आता इथे फ्लिपबुक कन्वर्ट झाला आहे. बघा कन्वर्टची इथे प्रक्रिया चालू आहे, इथं एक चक्र घुमत आहे. आणि अशा प्रकारे तुमचं इथं फ्लिपबुक
कन्वर्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता. बघा मी पाने पलटून इथे पाहत आहे, आणि अशा प्रकारे तुमचं इथं फ्लिपबुक कन्वर्ट झालेलं आहे. बघा आता इथे बघा वरचे तीन टीम आहे त्यावर क्लिक केलं आणि इथं ऑनलाईन फ्लिपबुक HTML.com ही लिंक आली आहे. या लिंकला तुम्ही कॉपीसुद्धा करू शकता इतरांना सेंड करायला. बघा आणि ही लिंक कॉपी करून तुम्ही इतरांना पाठवू शकता. तुम्हाला लिंक कॉपी करायची नाही आहे तर शेअरची इथं पर्याय आहे. बघा इथे खाली तीन टिंब दिसतात, त्या तीन टिंबावर क्लिक करायचं. तुम्हाला इथे शेअरचा पर्याय आला, त्यानंतर इथे विविध ऑप्शन आले, त्यावर मोरवर क्लिक करू. मोरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन येईल. मी व्हॉट्सअप निवडेल. बघा मी व्हॉट्सअप या पर्याय निवडला आहे. व्हॉट्सअप इथे पर्याय निवडल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप ओपन होईल. बघा माझं व्हॉट्सअप ओपन झालं आहे. आणि व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर मी आता जी या फ्लिपबुकची लिंक आहे ते लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहे. ही लिंक शेअर करताना तुम्हाला तुमचे नाव टाकायचे असेल, त्या फ्लिपबुकचं नाव टाकायचं असेल किंवा अधिक माहिती लिहायची असेल, तुम्ही ते कॅप्शनमध्ये जिथे तुम्ही जी मेसेज टाईप करता तिथं तुम्ही अधिक माहिती टाकू शकता. आता बघा आता मी इथे या ग्रुपवर शैक्षणिक साहित्य तंत्रज्ञान उपक्रम 3 हा ग्रुप निवडला आहे सेंड करायला. आता मी इथे सेंड करतो आणि अशा प्रकारे मित्रांनो बघा हे फ्लिपबुक इथे सेंड झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही फ्लिपबुक तयार करू शकता. आता बघा इथे सेंड झालेलं आहे. बघा इथे ॲक्युरेटली आणि 100% इथे सेंड झालेलं आहे. आता बघा सेंड झालं की नाही ही शंका आपल्या मनात असेल तर आपण आता हे फ्लिपबुक ओपन करून बघू. लिंकला क्लिक करून बघा आता फ्लिपबुकची लिंक ओपन झाली आहे. आणि बघा 3D प्राणी ही PDF इथे ओपन झाली आहे. बघा हे फ्लिपबुक ओपन झालेलं आहे. हे बघा म्हणजे सक्सेसफुली तुमचं फ्लिपबुक तयार झाला आहे. आता आपण बॅक जाऊया. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फ्लिपबुक तयार करू शकता. धन्यवाद.